मुख्यमंत्री आनंद दिघे यांना वंदन करत असताना पुष्पहार अर्पण करताना कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांचा जयघोष सुरू ठेवला. आज मुंबईमध्ये खरं तर सकाळपासून पावसानं जोर धरला होता. अगदी काही वेळापासून पावसानं उसंत घेतली आहे. मात्र आज सकाळी पाऊस सुरू असताना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दादरला पोहोचले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेण्यासाठी. आणि त्यानंतर आता आनंद आश्रममध्ये मुख्यमंत्री दाखल झालेत. आनंद आश्रममध्ये मुख्यमंत्र्यांनी स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं. आनंद दिघे यांच्या त्यांना पुष्प अर्पण केलं आणि वंदन केलं. काही माजी नगरसेवक होते त्यांना दर्शनासाठी थांबवलं होतं. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यामध्ये त्यांच्या सोबत असलेले अनेक आमदार सुद्धा उपस्थित होते. याशिवाय शिवसेनेचे शिंदे गटाचे समर्थक असलेले काही नेते सुद्धा यावेळी उपस्थित होते. याशिवाय मुख्यमंत्री ठाण्यात येणार असल्यामुळं कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी आज पाहायला मिळाली. टेंभी नाक्यावरच्या आनंद आश्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांना आज वंदन केलं गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने. आधी आपण बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करू आणि त्यानंतर आपण धर्मवीर आनंद दिघे यांचा यांना अभिवादन करण्यासाठी वंदन करण्यासाठी ठाण्यामध्ये पोहोचू असा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. आणि त्यानुसार ते दोनही स्थळी पोहोचले गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या गुरूंना वंदन करण्यासाठी. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे हे आमचे राजकीय गुरु आहेत. त्यांनी राजकारणाची शिकवण आम्हाला दिली, आम्हाला घडवलं असं एकनाथ शिंदे हे वारंवार सांगत असतात. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरूंना अभिवादन करणं हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी कायमच एक महत्त्वाची परंपरा राहिलेली आहे. आणि मुख्यमंत्री झाल्यावरसुद्धा एकनाथ शिंदे न चुकता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी आणि आनंद दिघे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले. ये मानी इधर जो चुप करो.
आपण